आवाज मानदेशाचा मानघटावचा सर्वांगीण विकास करण्याची धमक केवळ आमदार जयकुमार गोरे यांच्याकडेच असून त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करून मानचा सन्मान वाढवावा अशी मागणी आमदार गोरे यांचे कट्टर समर्थक आणि कुर्णेवाडीचे सरपंच उमेश भगवत आटपाडकर आणि कार्यकर्त्यांच्या वतीने केली आहे मानखटावच्या सुदने जनतेचा विश्वास आमदार गोरे यांच्या नेतृत्वावर ठाम आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्र फडणवीस यांनी म्हसवड येथील जाहीर सभेत मानखटाव तालुक्यातील जनतेला शब्द दिला आहे मानखटाव तालुक्यातील मतदारांनी आमदार जयकुमार गोरे यांना पुन्हा एकदा मोठ्या फरकाने विजयी करा मी आमदार गोरे यांना मंत्रिमंडळात मंत्री करतो मानखटावच्या जनतेने तिसऱ्यांदा जयकुमार गोरे यांना आमदार केले आहे असेही सरपंच उमेश आटपाडकर यांनी म्हटलंय माणकटावचे आमदार जयकुमार गोरेंना लवकरच लाल दिवा मिळणार अशा चर्चा झाडू लागल्या आहेत भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता आली आमदार गोरे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश असेल असा विश्वास कार्यकर्त्यांसह जनसामान्यांमधून व्यक्त होतोय त्यामुळे गोरेंच्या समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे विधानसभेच्या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत निवडून येऊन आमदार जयकुमार गोरेंनी माणमधील भक्कम मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले दोन हजार नऊ मध्ये अपक्ष दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपमधून विजयी होऊन गोऱ्यांनी यशाची हॅट्रिक साधली माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आमदार गोरेंची नुकतेच भाजप पा जिल्हा देण्याचा प्रयत्न करण्यात आला राज्यात भाजप आणि मित्र पक्षांना सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले आहे मान खटावचे आमदार गोरे यांची वर्णी मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता आहे आमदारकीच्या काळात मानच्या पाणी प्रश्नासह एमआयडीसी आणि इतर समस्यांबाबत आमदार गोरेंनी विधानसभेत आवाज उठविला आहे मान खटाव मतदारसंघातील राजकीय शत्रू मानला जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी गोरेंना मंत्रीपद दिले तर जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढीसाठी मदत होईल भाजप कार्यकर्त्यांबरोबर मान खटाव या दोन्ही तालुक्यातील भाजप प्रेमी जनता आमदार गोरेंच्या पाठीशी ठाम आहे मानकटावच्या जनतेची शेती पाण्याची तहान भागवण्याची धमक आमदार गोरे यांच्याकडे असून राज्यमंत्री मंडळात समावेश करून दुष्काळी भागाचे लाल दिव्याची स्वप्नपूर्ती करावी अशी मागणी सरपंच उमेश आठपाडकर यांनी केली आहे मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा బెల్ ఐక ప్రెస్ క